त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये जास्त वेळ न घेता आणि त्यांच्या पुढच्या प्रवासाची काळजी घेता मी त्यांना मी विनंती करतो की आम्हाला तुम्ही संबोधित करावं. आदरणीय कुठे सर? आणि या सोहळ्यांचं पहिल्या सत्राचं उद्घाटन झालं असं मी त्यांच्या हाते श्रीफळ देऊन जाहीर करायला होतो. त्यांना मी विनंती करतो की आपण श्रीफळ फोडून आमच्याशी संबोधित करावं, संवाद साधा. नमस्कार. अशा कार्यक्रमाला माझी पहिलीच वेळ आहे की म्हणजे अशा मोठ्या प्रोग्रॅमला किंवा पब्लिक कार्यक्रमाला आम्ही कधीच नसतो. खूप सरांचा आग्रह होता कारण याचे अनुभव कधीच नाहीत, कारण आम्ही तुमच्यासारखेच काम करणारे मंडळी आहोत. बॅकएंडला राहून काम करतो आणि सर्वांसाठी कामच करतो, त्यामुळे जास्त काही बोलता येणार नाही. एवढ्या सगळ्या तुम्ही खूप मोठी मंडळी आहात, खूप सिनियर आहात, आमच्यासाठी खूप आदरणीय आहात. तुमच्यासमोर बोलणं म्हणजे आमचा अनुभव खूप कमी तुमच्यासमोर, पण तरी साहेबांनी मोठेपण दिलं त्याबद्दल त्यांचे खूप आभार मानतो. आणि त्यांच्या या कार्यक्रमाला खूप खूप शुभेच्छा देतो की अशा पद्धतीचं व्यासपीठ त्यांनी निर्माण केलं आहे, याची व्याप्ती पुढं चालून खूप मोठी होणार आहे. ही सुरुवात करणं कोणीतरी गरजेचं आहे की ज्या पद्धतीनं त्यांनी सुरुवात केली ती खूप चांगली आणि चांगल्या पद्धतीनं केलेली आहे. आणि ही सर्वजण मंडळी पण खूप चांगल्या पद्धतीने करतायत आणि हे करणं म्हणजे खूप मोठं डेडिकेशन आहे. आज साहेबासारखी माणसं पसायदांच्या माध्यमातून जे मोठं काम करतायत ते खूप डिव्होशन आहे, हे सोपं काम नाही आहे. त्यांचं ज्यावेळेस आम्हाला साहेबांनी सांगितलं आमच्याकडे आल्यानंतर तर ते ऐकल्यानंतर खूप वेगळं वाटलं आणि खूप सुंदर आहे की अशी मुलं घडणं आणि आपल्या देशासाठी आपल्या राज्यासाठी खूप गरजेची अशी व्यक्ती पुढे येणं. प्रत्येक वेळेला आम्ही पण प्रत्येक ठिकाणी फुल नाही फुलाची पाकळी द्यायचा प्रयत्न करतोत. आम्ही प्रत्येक ठिकाणी जिथपर्यंत आमच्यापर्यंत जी मंडळी येते तिथपर्यंत आम्ही कुठे ग्रुप फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही बऱ्याचशा गोष्टी पण करतो, पण त्यांना कधी नाही म्हणत नाही कारण आपण वेळ देऊ शकत नाही, पण आपण जे देऊ शकतो ते देत गेलं पाहिजे. या माध्यमातून आम्ही पण आतापर्यंत बऱ्याचशा गोष्टी करत आलेलो आहोत. इथं आल्यानंतर एक वेगळं व्यासपीठ मिळालं, वेगळ्या पद्धतीचं गोष्टी पाहायला मिळाल्या. मी खूप टाळलं होतं कारण कुठल्याही पब्लिक कार्यक्रमाला व्यासपीठावर आपण जायला नाही पाहिजे कारण ते आपलं काम नाही आहे. कारण आपण कुठलं समाजा उपयोग काम करत नाही आहे, आपण फक्त व्यवसाय करतो, आपण एक व्यापारी आहोत, आपण त्या पद्धतीनं चाललं पाहिजे. जी मंडळी समाजासाठी वेळ आयुष्य व्यासतात हे त्यांचं काम आहे, त्यांना या व्यासपीठावर जागा पाहिजे. त्यांनी मोठेपण दिलं त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार मानतो, त्यांच्या पूर्ण परिवाराचे मानतो. आणि एक वेगळी गोष्ट, एक वेगळी एनर्जी घेऊन इथून जाता येत आहे ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. की आज आपल्या बँकेचा वर्धापन दिन आहे कुमारी पिंपळगावचा, आम्हाला तिकडे जायचं आहे. पण आज इथं आल्यानंतर जी एक वेगळी एनर्जी, एक वेगळी शक्ती मिळाली ज्याच्या जोरावर आणखीन आपण चांगलं काम करू आणि आणखीन पुढे जाऊ आणि अनेकांना बरोबर घेऊन चलू, या भावनेतून आम्ही इथं व्यासपीठ सोडताना ती एक भावना मनात आली आणि खूप चांगल्या पद्धतीनं आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद घेता आले. हे आमचं भाग्य समजतो आम्ही की त्यांनी आम्हाला इथपर्यंत बोलवलं आणि तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद घ्यायची एक आम्हाला संधी दिली. ही खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी कारण गेल्या कित्येक वर्षापासून आम्ही काम करतोय आणि सगळ्यांसाठी काम करतोय. आज अनेक परिवार चालतात त्यांच्यासाठी काम करतो. आम्ही आमच्याही गरजा खूप कमी केलेल्या आहेत कारण आम्ही पण एक वारकरी संप्रदायाच्या घराण्यातून आलेलो आहोत, त्यामुळे जी वारकऱ्याची जी त्यागाची भावना आहे ती भावना पहिल्यापासून आमच्यामध्ये आहे. त्यामुळे आजही आम्ही खूप त्याग करून चालतो आणि सर्वांसाठी काम करतो. त्यामुळं आमच्या गरजा खूप कमी केलेल्या आहेत. त्या कमी गरजा असल्यामुळं आम्ही आज सगळ्यांसाठी वाहून घेऊन काम करतो कारण हे करणं खूप गरजेचं आहे. कारण कुणीतरी पुढं आलं पाहिजे आणि कुठंतरी येऊन आपण पुढे एक चांगलं काम केलं पाहिजे. त्या भावनेतून आज आम्ही बँकिंगच्या माध्यमातून आणि आपल्या दपुटे ग्रुपच्या माध्यमातून खूप वेगळ्या पद्धतीनं चालतोय आणि बीडसारख्या ठिकाणून आज पॅन इंडिया लेवलवर आपण काम करतोय की आपला बीडचा प्रोडक्ट हा भारतभर आहे, प्रत्येक स्टेटमध्ये आहे आणि पॅन इंडिया लेवलवर आहे. जवळजवळ 10,000 फॅमिली ही डायरेक्ट आपल्या पेरोलवर आहे कंपनीच्या आणि चांगल्या पद्धतीनं आहे आणि खूप चांगल्या पद्धतीनं आज गेल्या
मी 27 वर्ष झालं बिझनेसमध्ये आहे, 1950 पासून द कुठे ग्रुप बिझनेसमध्ये काम करतोय, तेव्हापासून मी आजपर्यंत जो पाहिलंय तर खूप चांगल्या पद्धतीने आपल्या जिल्ह्यातल्या प्रत्येक व्यक्तीनं आपल्याला सहकार्य केलंय, त्यामुळे बीड जिल्ह्यातल्या आपल्या प्रत्येक एक साध्या व्यक्तीपासून शेतकरीपासून रिक्षावाल्यापासून तर टॉप व्यक्तीपर्यंत या प्रत्येक व्यक्तीचं जे आपल्याला सहकार्य आहे त्यांच्यासमोर आम्ही नतमस्तक नेहमी होतो, कारण ते आहेत म्हणून आम्ही आहोत, म्हणून आज आपण चांगलं काम करू शकतो आणि यांचे सगळ्यांचे आपल्याबरोबर आशीर्वाद आहेत म्हणून आपण चालू शकतो, कारण ब्रह्मांडामध्ये एक वेगळी शक्ती आहे, ती शक्ती फक्त तुमच्या आशीर्वादामुळे आपल्या पाठीशी उभा राहते आणि ते आशीर्वाद घेणं खूप गरजेचं आहे, आणि ते आशीर्वाद जर घ्यायचे असतील तर आम्हाला जमिनीवर राहून काम करावं लागेल, काही त्याग करावं लागेल, चार पावलं मागे यावं लागेल, आणि हे केल्यानंतर जे आपण पाहतात त्याच वेळेस आपण आम्हाला बेस्ट विशेष आणि आशीर्वाद देऊ शकतात, त्याच्या जोरावर आम्ही पुढे येऊ शकतो, कारण नाही ते पॉसिबल नाही आहे. या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्या प्रत्येक जिल्ह्याच्या आपल्या प्रत्येक व्यक्तीचं खूप मोठं योगदान आहे, ज्याच्यामुळे आज आम्ही खूप चांगल्या पद्धतीनं काम करू शकतो आणि सगळ्यासाठी काम करू शकतो. आम्ही एक निमित्त मात्र आहोत, त्यासाठी आम्ही त्याचं मोठे पण कधीच घेत नाही, आणि असं व्यासपीठावर हा पहिला सत्कार आहे की जिथं आम्ही सत्कार घेतला आहे आणि असं सत्कार घेत नाही, कारण ते घेतल्यानंतर खूप वजन वाटतं आणि खूप प्रेशरही येतं, मग जिम्मेदारी वाढते असं वाटतं, मग त्यामुळं ते घ्यायचं खूप टाळतो आणि जमिनीवर राहून काम केलं पाहिजे, त्यामुळे खूप बरं वाटतं की सगळ्याबरोबर राहून जमिनीवर राहून बसून काम करणं. आज इथं स्टेजवर बसतानाही खूप प्रेशर आलं, कारण ती आपली जागाच नाहीये, आपली जागा इथं तुमच्या बरोबर आहे, तुमच्या बाजूला जाऊन बसलं पाहिजे आम्ही, कारण तुम्ही आम्हाला जिथपर्यंत नेले त्यामुळे आम्ही तुमची जागा नाही सोडली पाहिजे, तुमच्या बरोबरच बसलं पाहिजे. या ज्या काही गोष्टी या गोष्टीतून आम्ही जे घडलो तर त्या पद्धतीनं आजही घडतो आणि तशाच पद्धतीनं कामं करतो. बोलण्यासारखं खूप काही आहे, वेळेचा अभाव आहे, म्हणजे कार्यक्रम तो कुंभार पिंपळगावचा वर्धापन दिन नसता तर 100% शेवटपर्यंत मी कार्यक्रमाला उपस्थित राहिलो असतो, थांबलो असतो. मी आपली दिलगिरी व्यक्त करतो आणि खूप कमी शब्दामध्ये बोलतोय, त्याबद्दल माफी मागतो. आपल्याबद्दल खूप काय ऐकलेलं आहे, या घराण्याबद्दल खूप ऐकलंय, खूप चांगल्या पद्धतीनं त्यांचं डिव्होशन खूप मोठं आहे आणि त्यांचं सहकार्य आम्हाला खूप मोठं आहे, की प्रत्येकाचे शब्द एवढे महत्वाचे आहेत की ते शब्द तुम्ही आमच्यासाठी खर्च करता सहकार्यरूपी शब्दानं, ती खूप मोठी गोष्ट आहे आणि त्या शब्दाची ताकद खूप मोठी आहे आणि त्याची व्हॅल्यू खूप मोठी आहे, की ज्या व्हॅल्यूची खूप मोठी किंमत आहे की जी पैशातही होऊ शकत नाही, असे सुंदर शब्द तुम्ही आमच्याबद्दल वापरतात, याच्यासाठी आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो आणि आपल्या सर्वांसमोर नतमस्तक होऊन मी थांबतो सर. थँक्यू सर. पाहुण्यांचं इथं आगमन झालेलं आहे. आदरणीय कुटे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपण दोरात पुंडली गौरदेव आरिठ्ठलच्या घोषात त्यांचं स्वागत करायचं आहे. कुटे ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय सुरेशजी कुटे साहेब, आपले वडोलीचे उद्योजक बालासाहेब येत आहेत. पुंडली गौरदेव हरिठ्ठल ज्ञानदेव तुका पंढरीनाथ भगवान की जय. आज जगद्गुरु संत तुकाराम महाराज सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान मोरवड यांच्या वतीने व तसेच आमच्या आजोबा कैलासवाटी जगन्नाथराव शेंडगे पाटील यांच्या तृतीय स्मृतिदिनानिमित्त आज संत महंत व वारकरी संप्रदायामध्ये काम करणाऱ्या मान्यवरांचा पुरस्कार व सन्मान या ठिकाणी होत आहे. यानिमित्त कार्यक्रमाच्या सुरुवातीला ग्रंथ व संत पूजन आदरणीय व्यासपीठ सन्माननीय गोवर्धनजी दराडे पसायदान प्रकल्प ढेकणवा, त्याचबरोबर ज्ञानराधा बँकेचे सर्वेसर्व आदरणीय आमचे नातेवाईक श्रीयुत कुटे साहेब यांना मी विनंती करतो की व्यास मंचावरील सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलन करावं.
तुका आकाशा एवढा जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन आदरणीय कुटे साहेब करीत आहेत. त्याचबरोबर उपस्थित असलेले उद्योजक विजय कुमार उर्फ बालू बालूबा कांडील, त्याचबरोबर बँकेचे ज्ञानदा बँकेचे संचालक आमचे मित्र कुलकर्णी साहेब यांची या ठिकाणी उपस्थिती, जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा समन्वयक बाल कल्याणचे काम करीत असलेले आमचे मित्र ओमप्रकाश जी गिरी यांचं पण या ठिकाणी स्वागत. स्वतःचं संपूर्ण आयुष्य संत सेवेत गेले असे आदरणीय शशिअप्पा वरकड यांची या ठिकाणी उपस्थिती आहे. नवनाथजी नायकवाडे बादाडे हरिभक्त परायण बालासाहेबजी पपा यांचं या ठिकाणी स्वागत. उपस्थित मंचावरील मान्यवरांना विनंती.